आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. कोगनोळी ग्रामपंचायतीच्या वतीने अलगीकरण केंद्र सेंटर सुरू. अलगीकरण केंद्रामध्ये आजारी व्यक्तींची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत दिवसातून 2 वेळा तपासणी होणार. कोगनोळी येथे 12 कॉटचे अलगीकरण केंद्र सुरू. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोगनोळी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने येथील प्राथमिक मराठी मुलामुलींची शाळांमध्ये 4 खोल्यांमध्ये 12 कॉटचे अलगीकरण केंद्र उभे करण्यात आले असून या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून परिसरांमध्ये औषधाची फवारणी करण्यात आली असून सॅनिटायझरचा वापर करून सर्व खोल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, कोगनोळी व परिसरामध्ये कोरोना आजाराची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या वतीने हे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात येत असून आजारी ग्रामस्थांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी स्वतःहून या क्वारंटाईन सेंटरमध्ये ॲडमिट व्हावे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये आजारी व्यक्तींची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत दिवसातून 2 वेळा तपासणी होणार असून त्यांना योग्य ती औषधे इंजेक्शन देण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीस हा आजार जास्त असल्याचे दिसून आले या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे. त्यामधून त्या आजारी व्यक्तीस शासकीय दवाखान्यामध्ये औषध उपचारासाठी घेऊन जाण्याची सोय करण्यात आलेली आहे. तरी कोणीही या आजाराला घाबरून न जाता वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करा व तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, या ठिकाणी बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 45 वयावरील व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात केंद्र सुरू होते. ते आता या ठिकाणाहून बंद करण्यात आलेले असून आपल्याच गावातील कोगनोळी हायस्कूल या इमारतीमध्ये लस देण्याचे काम वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सुरू राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी व यापुढील सर्व लस त्या ठिकाणी घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले. ग्रामस्थांच्या वतीनं कोगनोळी मराठी शाळेमध्ये क्वारंटाईन सेंटर या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्यांना कोणा थोडेसे कोरोनाचे सिम्पटम्स किंवा काय असे शंका वाटत असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. या क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांची राहायची व्यवस्था असेल, ज्या ठिकाणी त्यांना पाणी असेल, प्यायचं पाणी असेल, वापरायचं पाणी, ह्याची सगळ्याची व्यवस्था, प्लस त्यांना दिवसातून नेऊन 2 वेळा नर्स व डॉक्टरांच्या करवी त्यांचा चेकअप केला जाईल आणि अधिक जर सिम्प्टोमॅटिक असतील तर त्यांना इथं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्या ॲम्ब्युलन्समधून त्यांना हॉस्पिटलला किंवा कोविड सेंटरला या ठिकाणी शिफ्ट करण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की हे क्वारंटाईन सेंटर आहे, कोविड सेंटर नव्हे. कारण कोविड सेंटर निर्माण करायचं पण काय अडचण नाही, परंतु आत्ता जे कोविड सेंटर आहेत त्या ठिकाणीच आपण बघा लागलो आहे की ऑक्सिजनची आणि ह्याची कमतरता सगळीकडे भासा लागलेली आहे. आणि आपण अशा परिस्थितीमध्ये कोविड सेंटर या ठिकाणी सुरू करणं थोडंसं उचित असणार नाही. कारण समजा एखादा कोविडचा जर सिम्प्टोमॅटिक पेशंट आला आणि त्याला ऑक्सिजन वगैरे नाही मिळालं तर ती अडचणीची बाब होईल. त्यासाठी फक्त क्वारंटाईन सेंटर या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं जे गावामध्ये आमचे सर्व तरुण सहकारी आहेत, स्वयंसेवेने स्वयंइच्छेने जे आहे या ठिकाणी आज सगळी मंडळी या ठिकाणी काम करत आहेत आणि सगळ्यांच्या सहकार्यानं हे या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर आज आपण सुरू करत आहोत, याची कृपया ग्रामस्थांनी नोंद घ्यावी. आणि कुणालाही तसं काही शंकास्पद वाटलं तर ते इथं या ठिकाणी आपल्या मराठी शाळेमध्ये शिफ्ट होऊ शकतात. आणि या ठिकाणी जे लसीकरण होत होतं गव्हर्नमेंटच्या वतीनं आपल्या मराठी शाळेमध्ये कोविडचं असू दे किंवा इतर जे कुठलेही लसीकरण होत होतं त्या लसीकरणासाठी या ठिकाणी कोगनोळी हायस्कूलची जी इमारत आहे ती इमारत आपण या ठिकाणी वापरणार ह्याच्यापुढं. कारण इथं पेशंट्स असणार आहेत तेव्हा त्यामध्ये पॉझिटिव्ह असतील, सिम्प्टोमॅटिक असतील, अशा ठिकाणी लसीकरण घेणं उचित ठरणार नाही. तरी आम्ही ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि संबंधित आपल्या कोगनोळी हायस्कूलच्या संचालक मंडळांच्यावर चर्चा करून लसीकरणासाठी कोगनोळी हायस्कूलमधून इथून पुढं आपल्या लसीकरणाचं ठिकाण असेल याची कृपया सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.
कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्वपक्षीय सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष पंकज पाटील होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तात्यासो कागले, दिलीप पाटील, युवराज कोळी, आप्पासाहेब खोत, विश्वजीत लोखंडे, संजय खोत यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सचिन परेट यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने केलेले कार्य हे आरोग्यदृष्टीने चांगले असून माननीय पंकज पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले.